मावळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडेंना भाजपने सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. बाळा भेगडेंविरोधात राष्ट्रवादीने भाजपचेच बंडखोर सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला यश मिळवण्यासाठी जोमाने काम करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील रणनीतींसंदर्भात बाळा भेगडेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी गणेश वायकर यांनी. राज्य संस्था असोत, नगरपालिका असोत व पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, प्रत्येक ठिकाणी भाजपने निर्विवाद वर्चस्व इतर पक्षांवरती मिळवले आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 2009 आणि 2014 या कालावधीत संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा भाजपने पहिल्यांदा कोणत्याही उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे व तिसऱ्यांदा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. व त्यातच काही दिवसापूर्वी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं की जर मावळला पुन्हा मावळात आम्हाला यश मिळालं तर पुढचा कॅबिनेट मंत्री हा बाळा भेगडे हे असतील. तर बाळा भेगडे यांच्यावरती पक्षाने जो विश्वास दाखवला आहे त्याविषयी आणि एकंदर या निवडणुकीच्या रणनीतीविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडून. सर्वप्रथम भाजपने आपल्यावरती जो तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन. आणि भाजपने हा जो विश्वास दाखवला आहे तर या विश्वासाला आपण कसे पात्र ठरणार किंवा त्यासाठी आपण काय रणनीती आखली? धन्यवाद. प्रथमतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 20 वर्ष या तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे. माझ्या दृष्टीने पक्ष हे माझं कुटुंबासारखं आहे आणि काम करत असताना प्रामुख्याने या तालुक्यात सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्याचं काम करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास आणि या प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील सर्व नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला तो खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकीय क्षेत्रात भविष्यकाळात काम करताना खूप मोठं प्रेरणा देणार आहे. आपण जे म्हणताय की पक्षाविषयी, तर जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या संपूर्ण प्रवासामध्ये आमच्या सर्व परिवाराचं पहिल्यापासून त्या ठिकाणी सहभाग आहे, योगदान आहे. माझ्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे आणि त्या माध्यमातून मी पक्षाला महत्त्व देतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना पक्षाने काय त्यांच्या पातळीवर तो योग्य निर्णय घेतला, त्यांना मी योग्य वाटलो म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली असं माझं मत आहे. भारतीय जनता पक्षामधून जो व्यक्ती बाजूला गेला त्याच्या कामाचं मूल्यमापन जनतेने केलेलं आहे. त्यामुळं या तालुक्यात पक्षाला आणि संघटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तालुक्यातली जनता त्या पद्धतीने विचार करत असते. आपण मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी टाकायचं काम केलं किंवा वेगवेगळे जे प्रलंबित अनेक दशकांपासूनचे प्रश्न होते ते सोडवण्यावरती आपण भर दिला. तर याच्यातला सगळ्यात मोठा आत्ता सुटलेला जो प्रश्न आहे जाधववाडी प्रकल्पाचा, तर नक्की या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपण कोणत्या पद्धतीने दिलासा दिला आहे? 2014 मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर 9 ऑगस्ट 2011 जो मावळ तालुक्यात शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार केला गेला होता त्या कुटुंबातील वारसांना, जे हुतात्मा झाले होते त्या कुटुंबातील वारसांना पहिल्यांदा शासनाच्या माध्यमातून 2014-15 दरम्यान GR काढून पिंपरी चिंचवड महापालिकेत सेवा देण्याचं काम पहिलं केलं. त्याचबरोबर आपल्या मावळ बंद जलवाहिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. ही सरकारच्या माध्यमातून असलेली सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि ते काम आम्ही त्या निमित्ताने केलेलं आहे. पुढच्या काळात काम करत असताना या तालुक्यात कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून 3.5 महिन्याच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये
प्रामुख्याने पवना बंद जलवाहिनीच्या धरणासाठी ज्या 19 पवना धरणासाठी ज्या 19 गावच्या शेतकऱ्यांनी जमीन दिल्या होत्या त्यांचं पुनर्वसन गेली 47 वर्ष झालं नव्हतं, ते पुनर्वसन या निमित्ताने व्हावं याकरता त्या भागातच शेतकऱ्यांना जमीन देता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या कामाला या ठिकाणी सुरुवात केली. जाधववाडी प्रकल्पामध्ये 3000 एकरपेक्षा जास्त क्षेत्र शेतकऱ्यांचं गेली 22 वर्षे सिलिंगची बंदी असल्यामुळं त्या ठिकाणी काही शेतकऱ्याला करता येत नव्हतं, परंतु सिलिंगची बंदी उठवून त्या शेतकऱ्यांना ही जमीन परत देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला. नवलख उंबरे MIDC 25 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के टाकण्यात आले. शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही गोष्टी तत्कालीन सरकारच्या माध्यमातून होत होत्या. आम्ही त्या शेतकऱ्यांना परत जमीन देण्याचा निर्णय घेतला. MIDC माध्यमातून ती जमीन वगळावी असा GR काढण्यात आला. त्याचबरोबर आमच्या रिंग रोडमध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्यांचा विरोध होता, त्या परत रिंग रोड रद्द करण्याचा निर्णय केला. या सर्व निर्णयाबरोबर वडिवळे डावा उजवा कालव्याच्या सुप्रमाला मान्यता देऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने 8000 जास्त क्षेत्र नाणेमावळ भागातले सिंचनाखाली येणार आहे. आणि कार्ला MIDC अनेक शेतकऱ्यांची मागणी होती की आमच्या जमिनीवरचे शिक्के काढा, ते देखील शिक्के सरकारच्या माध्यमातून काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे पहिलं सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये असं आहे की घेतलेली जमीन परत शेतकऱ्याला परत देत आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या गोष्टीचा आमचा शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि मावळ तालुक्याच्या दृष्टीने झालेले निर्णय हे ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. आता हा झाला प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीतला भाग, परंतु तालुका अजूनही आपला बऱ्याच बाबतीत मागे आहे किंवा पिछाडीवर आहे. आपण इतर तालुक्यांचा विचार करता, शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत तालुक्यातलं एखादं शहर तळेगाव सारखं सोडलं तर तालुक्याच्या इतर शहरांमध्ये शिक्षणाच्या किंवा उच्च शिक्षणाच्या ज्या प्रमाणात पाहिजेत त्या प्रमाणात सुविधा नाहीत, किंवा स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर तंत्रशिक्षणाच्या सोयीसुविधा असतील, तर त्या बाबतीत आपण काही आगामी काळामध्ये व्हिजन किंवा आपण तसं काही ठरवलेलं आहे का? मावळ तालुका हे शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेले आहे. या तालुक्यात भविष्यकाळात शेतकी कॉलेजचा विषय असेल, मेडिकल कॉलेजचा विषय असेल, इंजिनिअरिंग कॉलेजचा विषय असेल, शासकीय कॉलेज आणण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. या तालुक्यातील प्रामुख्याने भविष्यकाळात शिक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टींची गरज आहे ती या तालुक्यात आणण्याचा मी मानस आखलेला आहे. आणि मला विश्वास आहे मावळ तालुक्याला इंडस्ट्रीयलमुळं खूप मोठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या संधीचा उपयोग त्या ठिकाणी आम्ही या तालुक्यात करून तरुणांना आणि विद्यार्थ्यांना दिशा देणारं शैक्षणिक क्षेत्र उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये मावळ तालुक्यातला तरुण कुठे दिसत नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात आहे, तर त्यामुळे मावळ तालुक्यातला तरुण हा प्रशासकीय क्षेत्रामध्ये यावा किंवा त्यांनी वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये आपलं प्रतिनिधित्व करावं, तर त्या दृष्टीने आपण काही विशेष उपाययोजना केली आहे किंवा त्या दृष्टीने काही धोरण आखलेलं आहे का? तळेगाव दाभाडे या ठिकाणी 10 कोटी रुपये खर्च करून UPSC MPSC तयारीचं सेंटर आम्ही सुरू करतो आहे. आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सर्व बाबी पूर्ण केलेल्या आहेत. लवकरच इमारतीचं काम सुरू करून विद्यार्थ्यांना राहण्यापासून ट्रेनिंग देणारं सेंटर महाराष्ट्रातलं पहिलं आपल्या तळेगावात उभं राहत आहे. शिक्षणाच्या नंतर ज्या काही मूलभूत प्रत्येक गावाला आवश्यक असणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत, तर मावळ तालुक्यात प्रामुख्याने भेडसावणाऱ्या 2 समस्या, रस्त्याची समस्या तर आपण बऱ्यापैकी मार्गी लावलेली आहे, परंतु आणखी ज्या 2 समस्या की जवळपास 50% गावांना स्वतःची स्मशानभूमी नाही आहे, त्यातच अनेक गावांना स्वतःच्या पाणी योजना नाही आहेत. काही मोठ्या ग्रामपंचायतींनी स्वतःच्या पाणी योजना कार्यान्वित करून घेतल्यात, परंतु जी छोटी महसुली गावं आहेत त्या गावांना अजूनपर्यंत अशा कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला नाही. तर स्मशानभूमी असो अथवा पाणी योजना असो, सांडपाणी व्यवस्थापन असो किंवा कचरा व्यवस्थापन असो, तर या संदर्भात आपण ग्रामपंचायतींच्या पातळीवर आपण काही प्रयत्न चालू केलेत का? खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय. मावळ तालुक्यात अनेक गावात स्मशानभूमीला जागा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही.
आता खऱ्या अर्थाने आम्ही मागणी केली की आपण ठराव करून जागा द्या. ज्या ज्या ग्रामपंचायतीने आम्हाला जागा दिल्या त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 90% स्मशानभूमीचे सर्व लागणारी आवश्यकतेची बाब पूर्ण केलेली आहे. उर्वरित काळात देखील ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न करेल. यानंतर आता मावळ तालुक्याचा ऐतिहासिक वारसा पाहता या तालुक्यामध्ये शिवकालीन यादवकालीन अतिशय पुरातन काळातले किल्ले लेण्या किंवा इतर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, परंतु त्यांचा आपण ज्या पद्धतीने पर्यटनासाठी उपयोग व्हायला पाहिजे जसा भुशी धरणाचा होतो, ते एक रेल्वेने बांधलेलं खाजगी धरण असूनही लाखो पर्यटक त्या ठिकाणी येतात, तर अशाच पद्धतीने आपल्या गड किल्ल्यांवरती किंवा लेण्यांना पर्यटकांनी जास्तीत जास्त भेट द्यावी व त्यातून काहीतरी उत्पन्न किंवा महसूल या तालुक्याला मिळावं, तालुक्यातील जनतेला रोजगार मिळावे यासाठी काही ठोस उपाययोजना आपल्याकडे आहेत का? पर्यटन आणि गड किल्ले संवर्धन ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या तालुक्याला दिलेली खऱ्या अर्थाने देणगी आहे. भक्तिशक्तीच्या माध्यमातून या तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही संपूर्ण गड किल्ल्यांचं संवर्धनाचा आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे. पहिल्या टप्प्यात लोहगड हा आम्ही त्या ठिकाणी पायलट किल्ला म्हणून हाती घेतला आणि खऱ्या अर्थाने लोहगड असेल, तुंग तिकोना असेल, त्या ठिकाणच्या सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. पर्यटक निवास हे त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या किल्ल्यांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला संपूर्ण इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा या माध्यमातून या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. लोहगडमध्ये आता पर्यटक निवास त्याचं काम चालू आहे, बाकीच्या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. भविष्यकाळात हे सर्व किल्ले केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून यांना एक विशेष दर्जा देऊन या ठिकाणी त्याचा विकास केला जाणार आहे. बऱ्या अंशी विकास झालेला आहे, पण पुढच्या काळात याहीपेक्षा जास्त करून त्या ठिकाणी करायचा आमचा मानस राहील. याबरोबर आपण जे सांगितलं की या तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने काय करत आहे, पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा ही या तालुक्याची सर्वात मोठी गरज होती. सत्तेच्या माध्यमातून तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत रस्ते आणि इतर सुविधा देण्याचं काम आम्ही केलं. पुढच्या टप्प्यात आता खऱ्या अर्थाने महिलांसाठीचे रोजगार, तरुणांसाठीचे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या उपलब्ध करून या तालुक्याला सर्व क्षेत्रात अग्रगण्य करण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करेल. मावळ तालुका हा तसा कृषीप्रधान आहे, त्यातच निसर्ग सौंदर्याने भरपूर वरद असता या तालुक्यावरती चौफेर उधळलेला आहे, त्यामुळे तालुक्याच्या कुठल्याही भागात गेलात तर अतिशय सुंदर ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यामुळे कृषी पर्यटन नावाचा जो प्रकार आहे याला मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाव आहे, तर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यातल्या तरुणांनी थेट मुख्य प्रवाहात येऊन काहीतरी स्वतःचे व्यवसाय चालू करावेत यासाठी कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण काय करणार आहात? कृषी पर्यटनाचे काही विषय आपण हाताळलेले आहेत. या पुढच्या काळात कृषी पर्यटन आणि पर्यटन आणि वनपर्यटन असे तीन प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत. मग त्यासाठी जे ज्यांचे प्रस्ताव येतील त्या सर्वांना मंजुऱ्या देऊन त्यांच्या माध्यमातून हे कामं जास्तीत जास्त होईल असं राहील. खरं तर या निमित्ताने मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे, शेतकऱ्यांनी जमीन विकण्यापेक्षा त्या जमिनीवर आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी ज्या आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्याचा उपयोग आपल्या भविष्यातील मुलांच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. तालुक्याच्या इतर भागाप्रमाणे लोणावळा हे पर्यटनाचं मुख्य केंद्र आहे, परंतु लोणावळ्यात पार्किंग असो अथवा सुलभ शौचालय असो अशी कुठलीही व्यवस्था लोणावळ्यात पाहायला मिळत नाही, परंतु आजही त्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध करून जर दिल्या तर तिथलं पर्यटन आणखी मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं, तर यासाठी लोणावळ्याच्या विकासासाठी मागे जो आराखडा मंजूर केला होता पर्यटन मंत्र्यांकडे जो दिला होता तर त्या संदर्भात पुढे काही कार्यवाही झाली का? तसे प्रयत्न आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आराखडा तयार झालेला आहे. राज्य सरकारने किती हिस्सा वापरायचा आणि केंद्र सरकारने किती हिस्सा वापरायचा याच्या माध्यमातून तो अंतिम टप्प्यात आहे, त्याला लवकरच मंजुरी मिळेल आणि या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
एकविरा गड जो आहे हा पुरातत्व आणि वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक सोयी सुविधा किंवा भाविकांना सुविधा देण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर याबाबत आपण मार्ग कसा काढणार, कारण आता सध्या एकविरा गड हा प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात आहे, तर त्या संदर्भात आपण काय मार्ग काढणार? त्या संदर्भात लवकर बैठक घेऊन पुढची दिशा ठरवली जाईल. गणेश वायकर, मावळ.